आणि जे गुंठामंत्री म्हणतात हां तो आपल्याला शिका कसा लागणार नाही. ओके, म्हणजे शेतकऱ्यांनी धंदा केला तरी मध्ये जमीन विकून मोठा झाला. ओके, तर ते काय असं डोक्यात सलत होतं सलत होतं. ओके, कागदावरती खूप सोपं होतं. असं वाटलं होतं की असं होईल असं होईल असं होईल असं होईल. ज्यावेळेस कंपाऊंड करायची वेळ आली त्यावेळेस कळलं की आपलं कंपाऊंड 14 किलोमीटर लांब आहे. ओके, त्यावेळेस त्याची व्याप्ती पहिल्यांदा कळाली. तुमची जेव्हा मगरपट्ट्यामध्ये तुमच्या स्वतःच्या कुटुंबाची जमीन किती होती आणि आता स्मॉलेस्ट फार्मर किती क्षेत्राचा होता तो? आमचे माझ्या आमच्या एकत्रित कुटुंबाची जवळजवळ 30% जमीन होती. बर, स्मॉलेस्ट फार्मर 5 गुंठ्याचा होता. ओके, अच्छा 5 गुंठे ते तुम्हाला सांगतो की 30% जमीन एका फॅमिलीकडे होती. फॅमिली मी तशी एक नाही म्हणू शकत, आमच्या 7 फॅमिलीज आहेत. ओके, पण एकत्रित राहणाऱ्या जवळ एक 20-21% जमीन जी आहे ती पुढच्या अजून एक 12 फॅमिलीची होती आणि 50% जमीन ही उरलेल्या 120 फॅमिलीची होती. स्मॉलेस्ट जो फार्मर आहे किंवा 5 गुंठ्यावर तर खूप आहेत. अच्छा, भरपूर ते जास्त भरपूर आहेत. 5-1 एकराच्या खाली मेजॉरिटी आहे. अच्छा, मग त्यांना मग त्याच्यामध्ये कन्व्हिन्स करताना काही त्रास झाला की कसं होतं? नाही, त्यांना दाखवलं की आपण काय करायचं. बरं, आज आपण जमीन विकली तर आपल्याला किती पैसे मिळतील? ओके, ही जर आपण डेव्हलप केली तर आपल्याला काय फायदा मिळाल? बरं, आपल्याला उद्योजक कसं होता येईल, आपल्याला एक इन्कम स्ट्रीम कसं जनरेट करता येईल. बरं, आणि जे गुंठामंत्री म्हणतात तो आपल्याला शिक्का कसा लागणार नाही. ओके, म्हणतो तो शिक्का तुम्हाला गुंठामंत्री शिक्का फार लागलेला दिसतो. खरंच असं तेव्हा वातावरण होतं की लोक तसंच म्हणतात ना. ओके, म्हणजे शेतकऱ्यांनी धंदा केला तरी मध्ये जमीन विकून मोठा झाला. ओके, ते काय असं डोक्यात सलत होत सलत होत. ओके, तो शब्द तुम्हाला पूर्णपणे खटखट अजूनही खटकतो. अजूनही खटकतो. ओके, मगरपट्टा सुरू केली तेव्हा अशी कोणत्या क्षण आला की नाही हे सगळं आपण करतोय ते काहीतरी कुठेतरी अरे फसतं की काय असं कधी वाटलं? आणि तेव्हा तुमची भावना काय होती? असा कधी प्रसंग आला होता का? नाही, असं वाटलं नाही कधी. ठरवलं करायचं म्हणजे ओके काहीतरी करायचं आपण. बरं, कागदावरती खूप सोपं होतं. असं वाटलं होतं की असं होईल असं होईल असं होईल असं होईल. ज्यावेळेस कंपाऊंड करायची वेळ आली त्यावेळेस कळलं की आपलं कंपाऊंड 14 किलोमीटर लांब आहे. ओके, त्यावेळेस त्याची व्याप्ती पहिल्यांदा कळाली. ओके, आणि नंतर शेतकऱ्यांनी स्थापन केलेली कंपनी, शेतकऱ्यांनी केलेला प्रोजेक्ट. ओके, आणि त्याचं ज्यावेळेस तुम्ही मार्केटिंग करायला जाता त्यावेळेस तुमच्या कॉम्पिटिटरमध्ये किंवा तुमच्या लोकांमध्ये तुमच्याबद्दल काय भावना असती ही कळल्यावरती काय थोडंसं वाटायचं, पण त्याच्यामुळे खरं जिद्द आली. राईट, अच्छा की लेट्स डू इट, म्हटलं करूया आपण. काय शेतकऱ्यांना समजावणं सोपं होतं की गव्हर्नमेंटला सांगणं त्यांच्याकडनं पॉलिसी करून? शेतकऱ्यांना फार सोपं होतं. बरं, कारण फॅमिली बॅकग्राऊंड होती. पिढ्यानपिढ्या माझे आजोबा, माझे चुलते, माझे वडील, माझे काका, हे सगळ्या लोकांनी इथं त्यांचं सगळं आयुष्य काढलं होतं. त्यामुळे आणि लोक आम्ही पहिल्यापासून मगरपट्ट्यात वाद नव्हते. ओके, वाद जरी असले तरी किरकोळ वाद होते. लोक सामुदायिकरित्या म्हणजे काम करायचे. कॅनलचं पाणी आलं तरी वाटप व्यवस्थित करायचे. ऊसतोड करताना एका पाठोपाठ एक लागवडी करायची, म्हणजे ज्या छोट्या पट्ट्या होत्या त्या दुसऱ्या मोठ्या पट्टीतनं ऊस बाहेर काढता येत. असं लोक समोपचारी राहायचे. ओके, तसं वातावरण चांगलं होतं. त्यांना कन्व्हिन्स करायला वेळ नाही लागला. गव्हर्नमेंटशी कसं झालं ते? गव्हर्नमेंटला पण एवढा वेळ लागला नाही, कारण 93 साली सुरुवात केली आणि 99 साली काम चालू केलं. बरं, 93 पहिल्यांदा गव्हर्नमेंटकडे गेलो, 99 साली काम केलं आणि किती झाले मुख्यमंत्री? 1, 2, 3, 4 मुख्यमंत्री झाले. आणि ह्या 4 मुख्यमंत्र्यांमुळे, कारण त्यावेळेस काय होतं, तो जो काळ होता ना तो मनमोहन सिंगचा लिबरायझेशनचा काळ होता. राईट, म्हणजे राजीव गांधी त्या सगळ्या लोकांचा असा काळ होता की नरसिंहराव साहेब होते की काहीतरी वेगळं करायचं, म्हणजे ते ट्रान्सफॉर्मेशनचा इयर होता तो. ओके, आणि त्या ह्याच्यात प्रत्येकाला वाटायचं की आपण नवीन एक्सपेरिमेंट करावं. बाबू लोकांचा त्रास नवीन आयडियाला थोडस नाही, कारण त्यांना पण नवीन एक्सपेरिमेंट करायचं होतं ना. थेट तुमच्या शेअर कॉर्डशी संबंध असल्यामुळे सगळ्यांशी संबंध आहेत. बरं, म्हणजे एक मगरपट्टा स्थापन झाला त्यावेळेस शरद पवार साहेबांचं गव्हर्नमेंट नव्हतं, त्यावेळेस युतीचं सरकार होतं. राईट, मनोहर जोशी त्यावेळेस मुख्यमंत्री होते, बाळासाहेब ठाकरे साहेब सगळ्यात प्रमुख होते. त्याच्यानंतर झालं दुसरा प्रोजेक्ट झाला त्यावेळेस विलासराव देशमुख होते, तिसरा प्रोजेक्ट झाला त्यावेळेस फडणवीस साहेब होते. तेव्हा तसं मला त्याची आम्हाला काळजी नव्हती. पण असतात शेवटी काय, त्यांना जो कोणतरी तोंड दाखवायचं असतं, त्यांना सुद्धा उद्या काही मिसफायर झालं तर अंगावर यायचं नव्हतं. त्यामुळे सगळे ताऊन सुलाव पण करत होते. नाही, मला कोणाच्याबद्दल तक्रार पण नाही. ओके, अच्छा.